आमचं ठरलं ही टॅगलाईन कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या राज्यभरात पोहोचली धनंजय म्हाडिक यांचा पराभव झाल्याने शरद पवार यांनी आम्हीसुद्धा ध्यानात ठेवलंय अशी प्रतिक्रिया दिली होती हटके निवडणूक कॅम्पेन आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजीसाठी आमदार सतेज पाटील यांना नेहमी ओळखले जाते दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेत तोच प्रयोग राज्याला पॅटर्न सतेज पाटील यांनी दिला दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी ठरवून आघाडीच्या धनंजय म्हाडिक यांचा पराभव केला होता त्यावेळी तत्कालीन शिवसेनेचे संजय मंडलिक महायुतीचे उमेदवार असूनही सतेज पाटील यांनी जुना राजकीय वचपा काढण्यासाठी आमचं ठरलंय म्हणत राज्यस्तरावरील नेत्यांना न जुमानता स्वतःची यंत्रणा वापरून संजय मंडलिक यांना विजयी केले होते आमचं ठरलंय ही टॅगलाईन कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या राज्यभरात पोहोचली धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्याने शरद पवार यांनी आम्हीसुद्धा ध्यानात ठेवलंय अशी प्रतिक्रिया दिली होती इतका हा आमचं ठरलेवरून राजकीय सामना रंगला होता यानंतर राजाराम कारखान्यातही कंडका पाडायचा ही टॅगलाईन चर्चेचा विषय ठरली आणि आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा सतेज पाटील यांनी नवीन टॅगलाईन जाहीर केली आहे त्यांनी सहा मार्च रोजी कोल्हापूरमध्ये बोलताना जनतेनंच ठरवलंय या टॅगलाईनखाली काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे यावेळी पाटील यांनी सांगितले की इतिहासात न जाता मी भविष्याचा वेध घेणारा असून राज्यातील जनता विरोधात महायुती अशीच ही लढाई असेल जनता स्वत हा आता हातात निवडणूक घेणार असून जनतेनं ठरवलंय या टॅगलाईनखाली काँग्रेस लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले आहेत यावेळी बोलताना त्यांनी महायुतीमधील नेत्यांवरही टीका केली आहे जर आदराचे स्थान असेल तर शाहू महाराज यांना बिनविरोध निवडून द्या असे आव्हान त्यांनी हसन मुश्रीफ यांना दिले शाहू महाराजांच्या टिप्पणी करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे तसेच मित्रांनो संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची ची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे त्यांनी राज्यभरात स्वराज्य संघटना उमेदवार उभे करणार नसल्याचेही सांगितले त्यांच्या या निर्णयावरती पाटील यांनी आनंद व्यक्त करताना आभार मानले ते म्हणाले की त्यांची घर म्हणून सुद्धा जबाबदारी होती आणि तसाच स्तुत्य निर्णय त्यांनी घेतला शाहू महाराजांनी ही निवडणूक लढवावी यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावा यासाठी आमचा प्रयत्न होता आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने समोर जाऊ आमच्या महाविकास आघाडीकडून जागांवरती किमान चर्चा होत आहे मात्र महायुतीमध्ये अजूनही गोंधळ कायम असल्याचे आपण पाहत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं सतेज पाटलांनी जाहीर केलेल्या जनतेनं ठरवलंय या टॅगलाईनखाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला यश ये येईल का आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा